हेलो, आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो, हो सर, येतोय. ओके ओके, चालू करूया. आपण पुढे सी द एक्सरसाइज नंबर फर्स्ट. इट द स्टडी ऑफ प्लॅटफॉर्म टेस्ट अँड सॅम्पलिंग ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. ओके, लेट सी द फर्स्ट वन. What is mean by the platform? Platform manje kai? Okay, platform means the where the milk is collected and tested for the different test. Manje ja tikani dairy madhi mot mote dairy madhi dudh pahilyanda kay hota reception hota dudh yeto ani alyanantar tya dudhacha kay kele jatat pahilyanda dudh ghenyasathi vegvegla kay kele jatat test kele jatat tyala mhanla jata platform test. Okay, then next one is the sampling of milk and milk products. Let's see the first one. What is mean by the sample? Sample manje kay? The sample means the representative portions of the milk or the milk product. Okay, those have to be given for the dairy industry madhi jo tumcha je kay whole lot asel tya whole lot madle ekada barik thodas ml आपण काढलेले जी लिक्विड असू द्या किंवा पदार्थ असू द्या तो आपण वेगवेगळ्या अनालिसिस साठी वापरतो त्याला म्हणलं जातं सॅम्पल. त्याला काय म्हणलं जातं? सॅम्पल. अँड नेक्स्ट वन, दिस वन कॅरिड आउट द अनालिसिस ऑफ पर्टिक्युलर सॅम्पल इज नोन ऍज द सॅम्पलिंग. ते जे सॅम्पल घेतलेले आहे त्या सॅम्पल पासून वेगवेगळं अनालिसिस केलं जातं त्याला सॅम्पलिंग म्हणलं जातं. ओके, लेट सी दिस वन बाय वन प्लॅटफॉर्म टेस्ट. The first one, platform test, the objective is there. The objective for examinations of milk by adopting a rapid test for acceptance or rejections of incoming milk. Okay, je dudh ghetlela aahe te ghetlela dudh accept karayche aat madhe aaple dairyt ghyayche reject karayche tar he ya platform test varti aaplyala samajta. Then precaution kay kaaji ghyayche, the raw milk should be tested. Okay, फ्रीज मधलं वगैरे असं दूध वगैरे जास्त घेतलं जात नाही. रॉ मिल्क दूध घेतलं जाते की ज्याच्यावरती प्रोसेसिंग कुठलीही झालेली नाही. देन कर्डल ऑर स्पॉइल मिल्क शुड बी सेपरेटेड. जर दुधामध्ये जर गुठळ्या वगैरे जर पाहायला भेटल्या किंवा दुधाचं जर काय झालेलं आहे नासलेलं असं दूध वगैरे जर पाहायला भेटलं तर हे दूध काय केलं जातं? सेपरेट केलं जातं, बाहेर पूर्ण ऍक्सेप्टन्स होत नाही. Then temperature of milk while receiving at the milk plant should be 5 degree Celsius. ज्यावेळेस दूध घेतलं जातं तर दुधाचं टेम्परेचर हे कमीत कमी 5 डिग्री सेल्सिअस असावं ह्या काळजी आहे. देन मटेरियल रिक्वायर्ड, द फर्स्ट वन मटेरियल रिक्वायर्ड इज अ मिल्क कॅन. दुधाचं कॅन लागणार आहे. देन हॉट वॉटर बाथ, ओके, टेस्टिंग साठी आपल्याला हॉट वॉटर बाथ लागणार आहे. देन द मिल्क थर्मोमीटर, ओके, ह्याला फ्लोटिंग थर्मोमीटर सुद्धा म्हणलं जातं, हे एक आपल्याला लागणार आहे. देन लेट सी दी पहिली. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म टेस्ट आहे. फॉर एक्झामिनिंग द मिल्क बाय अडॉप्टिंग रॅपिड टेस्ट फॉर ऍक्सेप्टन्स ऑर रिजेक्शन ऑफ इनकमिंग मिल्क, दूध आतमध्ये डेअरीत घेण्यासाठी ह्या वेगवेगळ्या 5 टेस्ट काय केल्या जातात डेअरीमध्ये केल्या जातात. द फर्स्ट वन इज ऑर्गॅनोलेप्टिक इव्होल्युशन. सेकंड वन टेस्ट इज अ क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट. देन अल्कोहोल टेस्ट, सेडिमेंट टेस्ट आणि रेझोझुरिन टेस्ट. एवढ्या 5 टेस्ट काय करतात डेअरीमध्ये घेतले जातात आणि मगच दूध काय केलं जातं आतमध्ये घेतलं जातं.
लेट सी दी फर्स्ट वन ऑर्गेनलेप्टिक टेस्ट. ऑर्गेनलेप्टिक टेस्ट मध्ये ऑर्गेनलेप्टिक इव्होल्युशन, आता याच्यामध्ये ह्याला सेन्सरी इव्होल्युशन सुद्धा म्हणलं जातं. ओके, आता ऑर्गेनलेप्टिक अँड सेन्सरी म्हणजे काय? बाय युझिंग दॅट द अवर सेन्स ऑर्गन, मनुष्याचे जे आपले सेन्स ऑर्गन आहेत, जे आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत, त्या पाच ज्ञानेंद्रियाद्वारे काय करायचे आपल्याला इथं दूध ओळखायचे किंवा दुधाचे पदार्थ ओळखायचे आहे. चल, इथं कुठलंही केमिकल वगैरे याचे कुठलंही इन्स्ट्रुमेंट लागत नाही. आता याच्यामध्ये काय आहे, पहिली टेस्ट आहे ओडर ऑब्लिक स्मेल. ओडर ऑब्लिक स्मेल म्हणजे काय? इथं वास. ओके, आता इथं वासासाठी तुमचं ज्ञानेंद्रिय कुठलं युज केलं जात आहे? तर नोज. ओके, नाकाने इथं पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला, चांगल्या पहिल्यांदा दुधाचा वास घ्यायचा आहे. वास घेतल्यानंतर तो रिमाइंडर म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फीड करून ठेवायचा आहे. फीड केल्यानंतर जे तुमचे पुढचे नंबर आहे, त्या नंबरचा काय करायचंय तुम्हाला, वास घेत जायचा आहे. ओके, आता हे वास घेतल्यानंतर आपल्याला अबनॉर्मल फ्लेवर म्हणजे फिशी फ्लेवर किंवा रॅन्सिड फ्लेवर, आंबट वास किंवा असं मासळीयुक्त वास किंवा फिडी फ्लेवर किंवा खाद्याचा वास वगैरे किंवा गवताचा वास वगैरे दुधाला येत असेल तर दूध काय करायचं तुम्हाला, रिजेक्ट करायचं आहे. देन नेक्स्ट वन इज अ जनरल अपिअरन्स. जनरल अपिअरन्स म्हणजे काय, तुमच्या डोळ्याला ते दिसतंय कसं दूध, बाबा चांगलं दिसतंय का, स्पॉइल दिसतंय का, कर्डल दिसतंय किंवा दूध दुधासारखं दिसतंय का, नसल्यासारखं दिसतंय का, काय दिसतंय, हे आपल्याला डोळ्यानं बघायचं आहे. देन थर्ड वन इज अ कलर. थर्ड वन इज द कलर. इथं सुद्धा आपल्याला तुम्हाला डोळ्याचा उपयोग करायचा आहे. आता मोस्टली जे काऊ मिल्क आहे, हे काऊ मिल्क मोस्टली कसं असतं, इट इज अ येलोइश इन द कलर, आपल्याला पिवळसर असं पाहायला मिळतं. देन म्हशीचं दूध हे व्हाईटिश कलर पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर मास्टायटिस झालेला असेल एखाद्या गाईला किंवा म्हशीला, दगडी रोग किंवा कासदार रोग झाले असेल, तर याचं दूध कसं येतं, रेडिश कलरचं येतं. ओके, किंवा याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल टाकलेलं असेल, जर चीक टाकलेला असेल एखाद्या गाईचं किंवा म्हशीचा, तर हे सुद्धा दूध आपल्याला पिवळसर पाहायला मिळतं. तर असं हे कलर आपल्याला काय करायचे, आपल्याला डोळ्यानं बघायचे आणि त्यानुसार दूध ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं हे ठरवायचं आहे. देन नेक्स्ट वन इज अ कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, त्या दुधाची पातळ असलेली क्षमता. ओके, कन्सिस्टन्सी मध्ये काय, कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला काय समजतंय की बाबा, कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला समजतंय की बाबा ह्या दुधामध्ये किती बाबा वॉटर अडल्ट्रेशन आहे का, किंवा हॅलो हॅलो आवाज येतोय ना, हॅलो हॅलो कन्सिस्टन्सी म्हणजे काय, आवाज येतो ना माझा, हॅलो यस सर येतोय आवाज. कन्सिस्टन्सी मध्ये काय करायचं आपल्याला, तर त्या दुधाची असलेली पातळ असे दूध आहे का, घट्ट आहे किंवा त्याच्यामध्ये काय अडल्ट्रेशन केलेलं आहे का, हे सगळं चेक करायचं, ह्याला म्हणलं तर कन्सिस्टन्सी. ओके, मग कन्सिस्टन्सी मध्ये काय असतं की बाबा दुधामध्ये वॉटर अडल्ट्रेशन आहे का, तर हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ज्या वेळेस आपण काढतो दुधाची, त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरती किंवा SNF काढला जातो दुधाचा, सॉलिड नॉट फॅट, तर ह्याच्यावरती आपल्याला समजतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घनतावरती, त्या दुधाची घनता काढली की आपल्याला समजतं की बाबा दुधामध्ये वॉटर अडल्ट्रेशन आहे किंवा नाही. तर हे कन्सिस्टन्सी पॅरामीटर आहे. ओके, नॉर्मली आपल्याला जर आपण टेस्ट ट्यूबमध्ये दूध घेतलं आणि दूध आपण काय केलं हलवलं तर हलवल्यानंतर दूध घट्ट असेल तर लवकर हलत नाही, वॉटर अडल्ट्रेशन असेल तर लवकर दूध हललं जातं. ओके, ह्याला म्हणलं तर कन्सिस्टन्सी. देन टेम्परेचर. टेम्परेचर मी सांगितलं की रिसिव्हिंग टेम्परेचर हे मिनिमम 5 degree Celsius लागतं. इथे बघा, ओडर ऑर स्मेल इट कॅन बी जज विथ अ फ्यू सेकंड, रिमूव द लीड ऑफ कॅन अँड हेड इन्व्हर्टेड रेज नोज, इनहेल द स्मेल, रेकॉर्ड द ओडर अँड स्मेल. मी आताच सांगितलं की तुम्हाला फक्त हे उघडायचं आणि वास घ्यायचा आहे. जनरल अपिअरन्स इट इज अ क्लिअर ऑर एनी विजिबल डर्ट. ह्याच्यामध्ये काय आपल्याला सिडिमेंट वगैरे आपल्याला पाहायला मिळते का, किंवा बघ ह्याच्यामध्ये डेड हेअर्स आहेत का, किंवा ह्याच्यामध्ये अजून आपल्याला फीड पार्टिकल सापडतात का, किंवा ते दिसायला दूध कसं दिसतंय, हे सगळं जनरल अपिअरन्स. कलरमध्ये मी सांगितलं व्हाईट, लाईट येलो ऑर अगेन दॅट द रेडिश बॉडी कलर. ओके, हे कलर आपल्याला पाहायला मिळतात. नॉर्मली
गायचं दूध असेल तर लाईटली येलोइश कलर असतं आणि म्हशीचं असेल तर व्हाईट कलर. देन कन्सिस्टन्सी आर नॉर्मल वॉटरी अँड थिक रोपी ऑर स्माइली स्लिमी. रोपी ऑर स्लिमी म्हणजे काय तर हे दूध नासलेलं वगैरे असतं त्याला म्हणलं तर रोपी ऑर स्लिमी. टेम्परेचर इज 50 झालं इथं 50 डिग्री फॅरनहाईट दॅट इज 5 डिग्री सेल्सिअस. दिस वन सीन देअर सोन आर द कलर पॅरामीटर दॅट इज अ कोलेस्ट्रॉल मिल्क. हे बघा हे कोलेस्ट्रॉल मिल्क आहे. देन फोर मिल्क हे चांगलं दूध आहे अँड हाईन मिल्क हे शेवटचं दूध आहे. देन द नेक्स्ट वन टेस्ट इज अ क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट COB टेस्ट क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट. ओके ह्याच्यावरनं काय आपल्याला समजतं टू डिटरमाइन द स्टॅबिलिटी ऑफ मिल्क फॉर द हीट प्रोसेसिंग. जे जे दूध तुम्ही दूध आटवून तयार करणारे पदार्थ आहे त्या पदार्थ तयार करत असताना ते दूध स्टेबल राहतं का फुटतोय. ओके एवढ्या जे आपण 115-120 डिग्री सेल्सिअसला दूध आटवणार आहे तर त्या टेम्परेचरला दूध तुमचं टिकतंय का नाही तर हे क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्टनं समजतं. ओके यासाठी मटेरियल रिक्वायर लागणार आहे मिल्क अँड मिल्क कंटेनर. ओके आता इथं काय करायचंय ते टेस्ट ट्यूब अपॅरेटस लागणार आहे. टेस्ट ट्यूब 20 ml कॅपॅसिटी हॉट वॉटर बाथ टेस्ट ट्यूब स्टँड हीटिंग अरेंजमेंट इलेक्ट्रिक कनेक्शन. ओके तर सी दिस प्रोसिजर. ओके इथं बघा या फोटोमध्ये मी डिनोटिंग केलेलं आहे. टेक द 5 ml ऑफ मिल्क इन द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये 5 ml दूध घ्या. पुट ऑन द हॉट बॉइलिंग वॉटर बाथ फॉर द 5 minutes. ओके गरम पाण्याचं हॉट वॉटर बाथ त्याच्यावरती 5 minutes ठेवा. रिमूव द ट्यूब फ्रॉम द हॉट वॉटर बाथ विदाउट शेकिंग. ती ट्यूब ISC बाहेर घ्या. नोट एनी ऍसिड स्मेल. जर ह्याच्यामध्ये जर हे दूध जर टिकणार नसेल ह्याची आम्लता जर वाढलेली असेल तर द पार्टिकल्स ऑन द सीन ऑन कॉर्नर साइड ऑफ टेस्ट ट्यूब. ओके इथं बघा ह्या पिक्चरमध्ये डिनोटिंग केलेलं आहे. बघा ह्या टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे या टेस्ट ट्यूबच्या कॉर्नर साईडला काय पार्टिकल तुम्हाला पाहायला भेटलेले आहे. किंवा इथं सुद्धा बघा हे दूध खाली गेले आणि वरती पाणी असं तुम्हाला पाहायला भेटत आहे. जर असं जर ह्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहायला भेटलं तर COB टेस्ट काय असते क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुमचं दूध हे हाय टेम्परेचरच्या ह्याला टिकणार नाही. दिस वन मिल्क शुड बी यूज फॉर द अगेन फॉर द ऍसिड कोॲग्युलेटेड मिल्क प्रोडक्ट ऑर फर्मंटेड मिल्क प्रोडक्ट. तुम्ही ह्याच्यामध्ये ऍसिड कोॲग्युलेटेड पनीर छन्ना वगैरे तयार करू शकता किंवा ह्याच्यामध्ये स्टार्टर कल्चर टाकून तुम्ही दही चक्का वगैरे हे तयार करू शकता. फक्त यापासून पेढे बर्फी वगैरे तयार होणार नाही. हे दूध काय होणार फुटणार. नेक्स्ट वन टेस्ट इज अ अल्कोहोल टेस्ट. ओके अल्कोहोल टेस्ट इज टू डिटेक्ट द ॲबनॉर्मल मिल्क सच एज अ कोलेस्ट्रॉम ऑर मास्टॅटिक मिल्क. ओके याच्यामध्ये जे कोलेस्ट्रॉम मिल्क म्हणजे द फर्स्ट मिल्क प्रोड्यूस आफ्टर काविंग डिलिव्हरी झाल्यानंतर जे पहिलं दूध निघतं याला आपण म्हणतो चीक. ते चीक जर त्या दुधामध्ये मिश्रित असेल किंवा गाईला जर किंवा म्हशीला जर कासदा रोग झाला असेल किंवा दगडी रोग झाला असेल ओके मास्टायटिस म्हणतो त्याला तर असं दूध जर दुधामध्ये नॉर्मल दुधामध्ये मिक्स झालं असेल ते ओळखण्यासाठी ही टेस्ट केली जाते. ओके यासाठी आपल्याला 68% इथिल अल्कोहोल लागतंय. ओके इथं काय करायचं आहे एक तर 5 ml ऑफ मिल्क इन द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये 5 ml दूध घ्या. ॲड इक्वल क्वांटिटी ऑफ 68% इथिल अल्कोहोल. परत 5 ml इथिल अल्कोहोल घ्यायचं 68% आणि मिक्स कंटेंट ऑफ टेस्ट ट्यूब बाय इन्व्हर्टिंग सेव्हरल टाइम. आणि वरती टेस्ट ट्यूबच्या वरती बोटानं तुमच्या अंगठ्यानं धरा आणि 2-3 वेळा काय करा इन्व्हर्टिंग करा खालीवर हलवून घ्या. हलवून घेतल्यानंतर यू शुड फाउंड दॅट द एनी कॉग्युलेशन. इथं बघा या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे मी. ओके इथं काय झालंय दुधाच्या गुठळ्या झालेल्या आहेत. असं जर तुम्हाला पाहायला भेटलं तर दिस वन इज अ अल्कोहोल टेस्ट इज द पॉझिटिव्ह. अल्कोहोल टेस्ट तुमची काय आहे पॉझिटिव्ह आहे. दिस मिल्क कंटेन्स द कोलेस्ट्रॉल. चिका चिकाचं दूध आहे किंवा त्या ज्याचं दूध तुम्ही खरेदी केलेलं आहे हे मस्टॅटिस झालेलं दूध आहे असं ओळखणे. थर्ड वन टेस्ट इज द सेडिमेंट टेस्ट. थर्ड वन टेस्ट इज द सेडिमेंट टेस्ट. ओके सेडिमेंट म्हणजे काय तर त्या दुधामध्ये आपल्याला काय घाण काडी कचरा वगैरे पाहायला मिळतोय का डर्ट पाहायला मिळते का असं जर पाहायला मिळलं तरी सुद्धा दूध काय केलं जातं रिजेक्ट केलं जातं. ओके तर हे याच्यामध्ये काय सेडिमेंट टेस्टर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आहे मी दाखवतो. सेडिमेंट टेस्टर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे. त्या सेडिमेंट टेस्टरने काय केलं जातं दूध काय केलं जातं टेस्टिंग केलं जातं आणि त्यामध्ये जर पार्टिकल आपल्याला जर सापडले तर हे दूध काय केलं जातं रिजेक्ट केलं जातं. ओके सेडिमेंट टेस्टर इज द अपॅरेटस कन्सिस्ट ऑफ द
बॉटल ओपन पॅन ॲट द बोथ एंड, दोन्ही साईडला काय असतं, ओपन असतं. टू द नेक ऑफ दिस स्विच फास्टन द क्लिप अँड वायर गेज. आणि वरच्या साईडला काय केलं जातं, एक प्रकारची चाळणी लावली जाते. तर ती जी चाळणी आहे त्याला लिंटिन डिस्क म्हणतात. लिंटिन डिस्क, या लिंटिन डिस्कचं 32 mm काय असतो, डायमीटर असतो. ह्या कोर्समध्ये काय आहेत, तुमच्या स्पेसिफिक फिगर आहेत, त्या स्पेसिफिक फिगर तुम्हाला पार्टच करावे लागतील. 32 mm डायमीटर असतो. एन सॅम्पलिंग डिपर ऑफ 500 ml कॅपॅसिटी, आपल्याला सॅम्पलिंग डिपर लागणारे 500 ml कॅपॅसिटी. सेडिमेंट डिस्क रेटिंग के 0.02 0.02, देन 0.5 1.0 2.0 मिलीग्रॅम सेडिमेंट पर 500 ml ऑफ मिल्क. 500 ml दुधामध्ये जर 2 gram 1 gram 0.5 gram 0.2 gram 0.0 हे आहे, नोटेशन आहे, ते बघू शकता. ह्यामध्ये फर्स्ट वन दॅट इज अ प्रोसिजर, टेक द मिल्क सॅम्पल फ्रॉम वेल स्टराइड कॅन्स ऑफ विथ द हेल्प ऑफ सॅम्पलिंग डिपर. ओके, इथं दूध काढायचं जे साहित्य आहे त्याला म्हणलं तर सॅम्पलिंग डिपर. ओके, सॅम्पलिंग डिपरनं दूध हलवून घ्या. देन फिल्टर द मिल्क थ्रू प्रॉपरली ॲडजस्टेड फर्म लिंट डिस्क हेल्ड इन द सेडिमेंट टेस्टर सो दॅट फिल्टरेशन ऑफ एरिया इज 28 mm इन डायमीटर इज एक्सपोज. ते दूध घेतलेलं आहे, ते दूध काय करा, तुमच्या सेडिमेंट टेस्टरच्या एका साईडनं काय करायचं, तुम्हाला दूध सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर नेक्स्ट वन, रिमूव द कॉटन डिस्क फ्रॉम सेडिमेंट टेस्टर आफ्टर फिल्टरेशन. फिल्टर दूध झाल्यानंतर जी डिस्क आहे कॉटन डिस्क, ती बाहेर काढायची. अँड कम्पेअर दिस लिंटेन कॉटन डिस्क विथ द स्टँडर्ड डिस्क. आणि त्या स्टँडर्ड डिस्क बरोबर तुम्हाला काय करायचं आहे, कम्पॅरिझन करायचं आहे की बाबा किती mm सेडिमेंट सापडलेला आहे. लेट्स सी, दिस वन आर द सेडिमेंट टेस्टर. हा आहे सेडिमेंट टेस्टर. सेडिमेंट टेस्टरने इथून दूध काय केलं जातं, ओपन केलं जातं, हे ओढायचं आहे. ओढल्यानंतर या डिस्कवरती किती राहतंय सेडिमेंट हे आपल्याला समजतं. ओके, आणि त्यानुसार दूध ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट केलं जातं. लेट सी दिस वन. वन दॅट इज अमाऊंट ऑफ सेडिमेंट इन मिलीग्रॅम 500 ml मध्ये 0.0 सापडलं तर एक्सलंट, 0.2 सापडलं तर गुड, 0.5 सापडलं तर फेअर. फेअर म्हणजे काय, इट इज ॲक्सेप्टेबल ऑर रिजेक्शनेबल. इट विल बी डिपेंडन्स ऑन यू. ओके, तुमच्या मर्जीवर आहे हे घेतलं घ्यायचं किंवा नाही, हे तुमच्या काय मर्जीवरती आहे. देन नेक्स्ट वन इज 1.0 जर सापडला 1.0 mg तर बॅड, अँड 2.0 सापडलं तर व्हेरी बॅड. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, दूध हे करायचं आहे. देन द नेक्स्ट टेस्ट इज द 2 minutes रॅझोजुरिन टेस्ट. ही जी टेस्ट केली जाते बॅक्टेरियोलॉजिकल क्वालिटी, म्हणजे काय होतं, दुधामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया असतात, मायक्रोब्स असतात. तर ह्या दुधात जर आपण मायक्रोब ऑर्गॅनिझम जर जास्त झाले तर दूध आपलं नासणे ही प्रक्रिया आहे, स्पॉइलेज होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यासाठी ही टेस्ट केली जाते 2 minutes रॅझोजुरिन टेस्ट. ही प्रोसिजर आहे, मिल्क द सॅम्पल थरली बाय इन्व्हर्टिंग फ्रॉम वन टू अनदर कंटेनर. ओके, सॅम्पल चांगलं हलवून घ्या. देन पोर द 10 ml ऑफ मिल्क सॅम्पल इन प्रिव्हियसली स्टरलाइज टेस्ट ट्यूब. स्टरलाइज टेस्ट ट्यूब मध्ये 10 ml दूध घ्यायचं आहे. ऍड क्विकली 1 ml ऑफ रेझोजुरिन सोल्युशन इन टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये 1 ml रेझोजुरिन सोल्युशन घाला जे दुधाचे आहे त्याच्यात. मिक्स द वेल अँड डाय थ्रू द इन्व्हर्टिंग 2 to 3 times. 2 to 3 times बोट वरती अंगठा लावा आणि हलवून घ्या. हलवून घेतल्यानंतर प्लेस द ट्यूब्स इन वॉटर बाथ ऍट टेम्परेचर 37.5 degrees Celsius. 37.5 degrees Celsius हॉट वॉटर बाथ मध्ये पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये या आपल्या टेस्ट ट्यूब ठेवून द्यायच्या साधारण 5 to 10 minutes. देन द टेस्ट ट्यूब आर रिमूव्ह फ्रॉम द वॉटर बाथ. वॉटर बाथ मधून काढल्यानंतर कम्पेअर द कलर ऑफ टेस्ट ट्यूब विथ स्टँडर्ड डिश. ओके, तर ह्याच्यामध्ये जो कलर येईल त्या कलर स्टँडर्ड डिश बरोबर काय करायचं, तुम्हाला कम्पॅरिझन करायचा आहे. तर सी दिस वन कलर, द रेझोजुरिन डिस्क नंबर 6 दॅट्स अ ब्ल्यू कलर. जर ब्ल्यू कलर पाहायला भेटला तर दिस वन इज अ एक्सलंट मिल्क, मायक्रोबायोलॉजिकल प्रॉपर्टी कमी आहे, दूध चांगलं आहे. देन लिलॅक कलर आला तर व्हेरी गुड, मॉव कलर आला तर गुड, पिंक मॉव आला तर फेअर, घेतलं तरी चालते, नाही घेतलं तरी चालते. देन पिंक मॉव आला तर पुअर, डीप पिंक आला बॅड, आणि व्हाईट जर आहे असंच राहिलं तर व्हेरी बॅड आहे. ओके, त्यानुसार आपल्याला काय करायचं, दूध ठरवायचं आहे. देन हे झाला पहिला पार्ट आपला की बाबा प्लॅटफॉर्म टेस्ट कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, एवढ्या टेस्ट घेतल्या जातो.
देन नेक्स्ट वन पार्ट इज अ सॅम्पलिंग ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. म्हणजे जे आपण अनालिसिस करणारे टेस्ट घेतले तर त्या अनालिसिस करण्यासाठी दूध किंवा दुधाचा पदार्थ घ्यायचा कसा हा आपल्याला स्टडी करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह टू बी फॅमिलियर विथ अ डिफरंट प्रोसिजर टू कलेक्टिंग द रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट फॉर इव्हॅल्युएशन ऑफ अनालिसिस. ओके, देन प्रिकॉशन मेक द शुअर दॅट ऑल द ग्लासवेअर इक्विपमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंट्स आर क्लीन स्टरलाइज अँड ड्राईड. हे स्वच्छ असली पाहिजे, स्टरलायझेशन झालेलं पाहिजे आणि पूर्णपणे वाळलेले पाहिजे. द सॅम्पलिंग ऑफ मिल्क शुड बी डन ॲट 90 degree Fahrenheit टू 104 degree Fahrenheit. 90 degree Fahrenheit ते 104 degree Fahrenheit एवढं टेम्परेचर त्या दुधाचं पाहिजे. मिल्क प्रिझर्वेटिव्ह ह्याच्यामध्ये कसं असतंय, दूध आणलंय आणि दुधाचं सॅम्पलिंग एका वेळेस जास्त लॉट असतील मोठा असेल तर त्याचं सॅम्पलिंग एका वेळेस होऊ शकत नाही. त्यासाठी त्यामध्ये काय करावं लागतं, प्रिझर्वेटिव्ह टाकतं त्यामुळे दुधाची लाईफ वाढते. तर प्रिझर्वेटिव्ह कुठल्या पर्यंत, फॉर्मेलिन, मर्क्युरी क्लोराईड, डायक्रोमेट ऑफ पोटॅश अँड हायड्रोजन पॅरॉक्साईड, ओके, एवढे प्रिझर्वेटिव्ह दुधामध्ये टाकले जातात. सी दिस वन अपार्टस रिक्वायरिंग दॅम द मिल्क मिल्क कॅन, देन दिस वन इज अ प्लंजर, ओके, असं मोठ्या दांडीचं हे असतं विथ अ 6 hole, ओके. हे दूध काय केलं जातं, ज्यावेळेस दूध डेअरीमध्ये येतं वेगवेगळ्या टँकरमधनं येतं किंवा आपण कॅनमधनं पाठवलं होतं त्यावेळेस हँडकडून दुधाच्या वरती काय राहती, क्रीम येते, फॅट येतं. ती क्रीम पूर्णपणे मिक्स व्हावी त्यासाठी हे दुधाच्या कॅनमध्ये किंवा मोठमोठ्या गाडीमध्ये आणलं आणि हे दूध हलवलं जातं, त्याला म्हणलं जातं प्लंजर. ISI स्पेसिफिक इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटचं स्पेसिफिकेशन हॅज अ 1 meter लॉंग विथ अ डिस्क हॅविंग डायमीटर ऑफ 150 mm, ओके. ही जी डिस्क आहे ही खालची जी जाडी 150 mm असते विथ 6 hole, 6 hole पाहायला मिळतात. देन 20 mesh शिव 20 meshची ताळणी आहे. देन दिस वन इज अ लॉंग हँडल डिपर फॉर द कलेक्शन ऑफ सॅम्पल. यांनी काय केलं तर या कॅनमधनं काय केलं तर दूध कलेक्ट केलं जातं अनालिसिससाठी. ह्याचं सुद्धा ISI स्पेसिफिकेशन आहे 150 mm लॉंग 150 mm ह्याची लांबी असती. देन कपॅसिटी शूड नॉट बी लेस दॅन 80 mm. हे जे खालचं आहे ह्याची कपॅसिटी कमीत कमी 80 mm असती. देन दिस वन इज अ सॅम्पलिंग बॉटल. म्हणजे काय, जे तुम्ही दूध कलेक्ट केलेलं आहे अनालिसिससाठी त्या बॉटलमध्ये टाकलं जातं आणि ह्याच्यावरती काय केलं जातं, कोडिंग केलं जातं आणि त्याच्यावर दूध तुमचा नंबर समजतो. द सॅम्पलिंग बॉटल शूड नॉट शॅल बी 100 mm, 150 mm, 250 mm फॉर कलेक्टिंग द सॅम्पल फॉर केमिकल अनालिसिस. ह्याचं 100 mL असती, 150 mL असती आणि 250 mL सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला किती ml पाहिजे हे तुमच्या ह्याच्यावर ठरवायचं आहे. देन सॅम्पलिंग ऑफ मिल्क कॅन बी प्रोडक्ट कॅरिड आउट बाय द फॉलोइंग प्रोसिजर. पहिलं फ्रेश मिल्क जे नॉर्मली आपलं दूध आलेलं आहे, ओके, ह्याच्यामध्ये सॅम्पलिंग फ्रॉम इंडिव्हिज्युअल कंटेनर, ओके, अँड सॅम्पलिंग फॉर सेव्हरल कंटेनर. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, इट्सेल्फ वन बाय वन शुड बी चेकिंग देअर, दिस वन इज अ इंडिव्हिज्युअल कंटेनर. Mix the thoroughly milk from the container by another container for 5 minutes to ensure uniformity of milk. दूध चांगलं हलवून घ्यायचं बाय युजिंग दॅट द प्लंजर आता इन्स्ट्रुमेंटमध्ये दाखवलं आणि हलवून घ्यायचे. डू नॉट अलाव द मिल्क स्टँड फॉर लॉंगर दॅन 5 minutes. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही. आफ्टर मिक्सिंग टेक रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ मिल्क विथ द हेल्प ऑफ डिपर. आणि दूध चांगलं हलवून घेतल्यानंतर जो आत्ता डिपर सांगितला, डिपरनं काय करायचं, दूध तुमचं अनालिसिससाठी घ्यायचं आहे. देन सेव्हरल कंटेनर, जर जास्त कॅन असतील तर काय करायचं आहे, मिक्स द मिल्क थरली विथ द प्लंजर. दूध काय करा, दूध प्लंजर साईने हलवून घ्या. देन टेक द प्रोपोर्शनेट क्वांटिटी ऑफ मिल्क इन सेपरेट वेसल. आणि दूध प्रत्येकातनं एकत्र काढून घ्या आणि परत रिपीट दिस प्रोसिजर फॉर ऑल कॅन्स. प्रत्येक कॅनमधनं ही प्रोसिजर करायची आणि मिक्स देम. मग नंतर काय करा, दूध मिक्स करा आणि मिक्स झाल्यानंतर मग टेक दॅट द सॅम्पल. मग परत तुम्ही सॅम्पल घ्या. देन ओल्ड कॅन मिल्क म्हणजे जर फ्रीजिंगमध्ये वगैरे जर असतील तर त्याला म्हणलं जातं ओल्ड कॅन मिल्क. ओके, ओल्ड कॅन मिल्क शुड बी फॉर्मेशन ऑफ क्रीम लाईन, ब्रेक क्रीम लाईन बिफोर सॅम्पलिंग. दूध काय केलं आहे, तुमचं टँकरनं आलेलं आहे किंवा फ्रीजिंगमध्ये किंवा चिलिंग सेंटरमध्ये, तर अशा वेळेस काय होतं, दुधाच्या वरती क्रीम लेअर येतो, फॅट लेअर येतो, तर त्यासाठी तो ब्रेक करण्याची गरज येतो. प्लंजरने ब्रेक करून घ्या. ब्रेक केल्यानंतर रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ मिल्क, दुधाचं तापमान बघा. ऍडजस्ट द टेम्परेचर टू 90 to 104 degree Fahrenheit. 90 ते 104 degree Fahrenheit पर्यंत दुधाचं
टेम्परेचर वाढवा. टेम्परेचर वाढवल्यानंतर स्टर द मिल्क थ्रू विथ द हेल्प ऑफ प्लंजर. प्लंजरनी परत हलवून घ्या आणि मग हलवून घेतल्यानंतर टेक द सॅम्पल. मग तुम्ही सॅम्पल घेऊ शकता. देन पार्शली चर्न मिल्क ऑर द अँड क्रीम. ओके, हिट द मिल्क इन टू टेम्परेचर 90 to 104 degree Fahrenheit. ओके, 90 to 104 degree वरती आपण बघितलंय आपल्याला दुधाचं गरम करायचं आहे. गरम केल्यानंतर प्लंजरनी रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल काय करायचं तुम्ही लगेच काढून घ्या. काढून काढ लगेच काढून घेतल्यानंतर वेन द मिल्क ऑर द क्रीम हॅज टू बी प्लग ऑर लेअर ऑर पार्शली चर्न फॅट. जर आपल्याला वरती क्रीमची लेअर जास्त पाहायला भेटली तर दिस वन शुड बी अगेन टेम्परेचर हिटेड टू द 26 to 29 degree Celsius. ओके, जर आपल्याला यावरती क्रीमची लेअर जर पाहायला भेटत असेल एवढं तापमानाला हिटिंग करून सुद्धा तर ते दूध 26.5 to 29.5 degree Celsius परत तापवायचं आणि मग तुम्हाला सॅम्पल घ्यायचं आहे अनालिसिससाठी. देन नेक्स्ट वन इज अ सॅम्पलिंग ऑफ क्रीम. जी मलई आहे ते मलईचं आपल्याला कसं सॅम्पलिंग करायचं. वॉर्म द क्रीम ॲट 122 degree Fahrenheit. जी मलई तुम्ही काढलेली आहे वरची साय काढलेली आहे ती 122 degree Fahrenheitला काय करायची तापवायची. तापवल्यानंतर ती तुम्ही अनालिसिससाठी घ्यायची म्हणजे युनिफॉर्म मिक्सिंग तुम्हाला मिळेल इथं. ओके, देन सॅम्पलिंग ऑफ बटर म्हणजे जे आपलं लोणी आहे लोण्याचं सॅम्पल कसं घेतलं जातं. रिमूव द 3 to 4 cores विथ द सॅम्पल ऑफ ट्राईड व्हेरियस पार्ट्स ऑफ प्रोडक्ट ऑफ मास. म्हणजे इथं काय केलं जातं एका प्लेटमध्ये हे तुमचं लोणी आहे लोणी काय केलं जातं सर्क्युलर मोशनमध्ये स्प्रेड केलं जातं. स्प्रेड केल्यानंतर त्याचे काय केले जातात 4 भाग केले जाते. चार भाग केल्यानंतर अपोजिट भाग तुम्हाला घ्यायचे आहेत 1 and 3 or 2 or 4 हे दोन घ्यायचेत आणि मिक्स करायचे आणि मिक्स करून तुमचं अनालिसिससाठी घ्यायचं आहे. देन नेक्स्ट वन इज अ सॅम्पलिंग ऑफ दही. ओके, आता सॅम्पलिंग ऑफ दहीला काय दहीचं कर्ड पार्टिकल असतात त्यामध्ये पाणी पाहायला मिळतं त्यासाठी काय करायचं शुड बी होमोजनाइज देम. ते काय करायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर अनालिसिससाठी तुम्ही ह्या
चाळणी मधनं तुम्हाला काय करायचंय, तो खवा तुमचा काय करायचा आहे, चाळून घ्यायचा आहे. चाळून घेतल्यानंतर जो चाळणीचा जो खालचा जो खवा राहतो तो तुम्हाला काय करायचा आहे, अनालिसिस साठी यूज करायचा आहे. देन नेक्स्ट द लास्ट टर्मिनॉलॉजी इज द कॉम्पोजिट सॅम्पल. कॉम्पोजिट सॅम्पल म्हणजे काय? द कॉम्पोजिट मिल्क सॅम्पल इज वन ऑफ द विच वेन प्रॉपरली प्रिपेअर्ड रिप्रेझेंट्स टू आर मोर लॉट्स. जे तुमच्याकडे दुधाचे सॅम्पल जास्त आहे, दुधाचे सॅम्पल जास्त आहेत, एका दिवशी लॉट जास्त आलेला आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, ते सॅम्पल एकत्र करून आपल्याला दोन तीन दिवस काय करायचे ठेवावं लागणार आहेत. एका वेळेस एवढी सॅम्पल अनालिसिस होऊ शकत नाहीत, तर ते जे सॅम्पल ठेवण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणतात कॉम्पोजिट सॅम्पल. ओके, तर हे कॉम्पोजिट सॅम्पल करण्यासाठी आपल्याला प्रिझर्वेटिव्ह टाकावं लागतं. मी मगाशी सांगितलं तर वन ऑफ द प्रिझर्वेटिव्ह इज द फॉर्मेलिन. त्यामध्ये फॉर्मेलिन आहे, दॅट इज अ 36% ॲडेड, 36% फॉर्मेलिन ॲट द रेट 0.1 ml फॉर 25 ml ऑफ मिल्क. 25 ml दुधामागं 0.1 ml 36% फॉर्मेलिन प्रिझर्वेटिव्ह टाकलं जातं. किंवा पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम डायक्रोमेटचे 6 ते 8 grains म्हणजे तुकडे अर्धा लिटर दुधामध्ये काय केलं जातं, टाकले जातं, ज्यामुळे दूध काय होतं जास्त दिवस टिकतं. देन केअर ऑफ द सॅम्पल, याची काळजी काय घ्यायची तुम्हाला, देत लेबल अँड सॅम्पल प्रॉपरली, ह्याच्यावरती नंबर हा तुमचा व्यवस्थित टाकायचा आहे. ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन द सॅम्पल शुड नॉट बी एक्सपोज टू द सनलाईट ऑर एक्सपोज नियर टू द व्हॉलाटाईल ओडर एज पिकअप इमिडिएटली. हे सॅम्पल नेत असताना ते उन्हाला काय सॅम्पल तुमचं एक्सपोज झालं नाही पाहिजे, सूर्यकिरणात आलं नाही पाहिजे, किंवा ज्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वास आहे अशा ठिकाणी सॅम्पल तुमचं गेलं नाही पाहिजे. यूज अन एअरटाईट कंटेनर, इट शुड हॅव 100 to 250 ml कॅपॅसिटी, शुड बी रबर स्टॉप. म्हणजे काय, हे सॅम्पल बॉटलमध्ये तुम्ही सॅम्पल भरले, भरल्यानंतर वरचं जे टोपण आहे टोपणाला काय करायचंय, रबरनं चांगलं पॅकिंग करून ठेवायचं. कीप द सॅम्पल इन अ कूल प्लेस ॲट 45 to 60 degree Fahrenheit. ही जी सॅम्पल आहे ते 45 to 60 degree Fahrenheit काय करायचं तुम्हाला स्टोअर करायचं. इन कंपोजिट मिल्क सॅम्पल इच टाइम वेन मिल्क इज ॲडेड सॅम्पल मस्ट बी मिक्स थरली. ओके, ज्यावेळेस तुम्ही ॲज अ ॲनालिसिस कधी करणार आहे त्यावेळेस हे दूध चांगलं हलवून घ्यायचं आहे. ओके, दिस वन इज द एक्झरसाइज नंबर फर्स्ट, दॅट इज द डिफरंट प्लॅटफॉर्म टेस्ट अँड सॅम्पलिंग ऑफ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट. ओके, एनी वन डिफिकल्टी इज देअर, ऐकूनल प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काय असलं तर विचार. ओके, नो एनी प्रॉब्लेम, एंड ऑफ दिस मीटिंग.